समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचे कर्तृत्व सिद्ध झाले असून त्यांची दूरदृष्टी या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पाहुयात यावरचा हा खास आढावा. महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडणारा 701 किलोमीटरचा कॉरिडॉर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गती दिली असून आता हा महामार्ग पूर्णत्वास येत आहे. समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला 520 किलोमीटरचा टप्पा 11 डिसेंबर 2022 रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा आहे. मी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि आमचे सर्व अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा होईल. 11 तारखेला देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते याचं लोकार्पण होईल. हा एक आनंदाचा 11 तारखेचा दिवस असेल आणि नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटर जो समृद्धी हायवे आहे तो लोकांसाठी खुला होईल. मोठी सोय होईल लोकांची आणि त्यामुळे त्याच्या कुठेही काही सगळ्या नियोजनाची तयारी पाहण्यासाठी आम्ही आहोत. त्यामुळे प्रवासांचा वेळ खूप कमी झाला. शिर्डी आणि इगतपुरी दरम्यान अतिरिक्त 80 किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा मे 2023 मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला. तर इगतपुरीला मुंबईशी जोडणारा अंतिम मार्ग 701 किलोमीटरचा मार्ग असेल. नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे 8 तासाने कमी होणार आहे. समृद्धी महामार्गावर एकूण 6 बोगदे बांधले गेले. या एक्सप्रेस वे मध्ये कसारा घाटातील 7.7 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचा देखील समावेश आहे, जो महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गाचा बोगदा आहे. त्यांच्या अभियांत्रिकी चमत्काराच्या पलीकडे हा मार्ग 3 वन्यजीव अभयारण्यासह 35 इको सेन्सिटिव्ह झोन आणि 310 मीटर पुलाद्वारे वर्धा नदीसह निसर्गरम्य परिसरातून जातो. विशेष धोरणाने तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग प्रामुख्याने 10 प्रमुख जिल्ह्यांतून जात असून अप्रत्यक्षपणे आणखी 14 जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढत आहे. याची रचना मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्रांशी देखील जोडली जात आहे. त्याचे 24 इंटरचेंज औद्योगिक केंद्रांना जोडतात, ज्यामुळे हा एक आर्थिक कॉरिडॉर बनतो आहे, ज्यामुळे विकासाला चालना मिळेल आणि राज्यासाठी मोठ्या संधी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे. 40 किलोमीटर अंतरावर टाउनशिपचा विकास पारंपरिक महामार्गाप्रमाणेच या प्रकल्पामध्ये या मार्गावर 30 ते 40 किलोमीटर अंतराने टाउनशिप विकास समाविष्ट केला आहे, ज्यामध्ये शैक्षणिक आरोग्यसेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या 18 टाउनशिपचा समावेश आहे, ज्याचा उद्देश समुदायाच्या वाढीला चालना देणे आणि ग्रामीण शहरी असमानता कमी करण्याचे काम या महामार्गाच्या कामामुळे झाले आहे आणि सातत्याने होत राहणार आहे. भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरीसह विविध आव्हानांमधून या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी आता अतिरिक्त मार्ग देखील तयार केले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने 53 किलोमीटरचा पुणे शिरूर रोड आणि 180 किलोमीटरचा जालना नांदेड द्रुतगती मार्ग प्रमुख जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे. जालना नांदेड मार्गाने भविष्यातील हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसह मुंबई आणि जेएनपीटीला थेट जोडले जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण 9,565 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. विस्तृत पायाभूत सुविधा हा महामार्ग आर्थिकदृष्ट्या सशक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करीत आहे. प्रकल्प पूर्ण होत असताना शहरी आणि ग्रामीण भागांना एकत्रित आर्थिक क्षेत्रांशी जोडून राज्याच्या विकासाला पुन्हा आकार देण्यास सुरुवात झालेली आहे. यामागे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची दूरदृष्टी महत्वाची ठरत असून समृद्धी महामार्ग हा राज्याच्या व देशाच्या विकासासाठी मारक ठरत आहे. विषय आपल्या सगळ्यांसाठी महत्वाकांक्षी असा प्रकल्प, पहिला टप्पा देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते डिसेंबरमध्ये नागपूर ते शिर्डी झाला आणि लगेच आपण पुढचा टप्पा 80 किलोमीटरचा आज त्याचं लोकार्पण करतोय. मला मोपलवारांना मी विचारलं पुढचं काय, ते बोले पुढचं पण शेवटचा 100 किलोमीटरचा टप्पा या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल म्हणजे होईल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, भल्या भल्यांना वाटत होतं समृद्धी हायवे फक्त स्वप्नवत आहे,
हे लोकांना स्वप्न दाखवण्याचं एक काम करताय. परंतु देवेंद्रजींना देखील खात्री होती आणि मी देखील रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता होतो म्हणून मला देखील खात्री होती की समृद्धी हा आपण करून दाखवणार म्हणजे दाखवणारच.